महाराष्ट्र महा 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. आजची ब्रेकिंग न्यूज. पुण्यात टोळी युद्ध भडकले. तडीपार सराईत गुन्हेगार केदार भालशंकरवर बेछूट गोळीबार. 2 ते 3 गोळ्या लागल्याने गंभीर जखमी. पुणे तडीपार सराईत गुन्हेगार केदार भालशंकर वय 25 राहणार रामनगर वारजे याच्यावर मोटारीतून आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बेछूट गोळीबार केला आहे. यात 2 ते 3 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री शिवनेतील गणेश मंदिर परिसरात हा थरार घडला. रावण गँगकडून गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तम नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार रात्री केदार हा त्याच्या मोटारीतून वारज्याच्या दिशेने निघाला होता. त्यावेळी मोटारीतून आलेल्या 10 ते 15 हल्लेखोरांनी त्याच्यावर शिवनेतील गणेश मंदिर जवळ अंधाधुंद गोळीबार केला. यात हल्लेखोरांनी केदारवर 6 ते 7 गोळ्या झाडल्या. यात 2 ते 3 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उत्तम नगर पोलिसांनी जखमी केदारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उत्तम नगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे. रावण गँगकडून गोळीबाराची शक्यता. केदार हा अवैध मटका व्यवसायातील भावड्या सकपाळ याचा जवळचा आहे. केदारची निलेश गायकवाड टोळी आणि रावण गँग विरुद्ध भांडणे आहेत. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे केदारने पोलिसांना सांगितले. त्या दिशेने पोलिसांचा शोध सुरू आहे. हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्य व टोळी युद्धातून झाला असण्याची शक्यता आहे.